अंजलीचा लढा हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिजडाचा लढा आहे आणि या लढ्याला न्याय मिळवल्याशिवाय मी इथून आणणार. 2014 आहे ना, ट्रान्सजेंडरच्या नोंदण्या झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक ट्रान्सजेंडर आपल्याकडे जी मतदार यादी आता, मग तुम्ही अपडेट नाही त्याला, आम्ही काय करणार असते यादी प्रमाणामध्ये अंजली हिजडा नाहीये. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत जळगाव तहसील कार्यालयात एका तृतीय पंथीच्या उमेदवारी अर्जावरून चांगलेच महाभारत घडले. तृतीय पंथीच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज बाद केला. यामुळे संतप्त झालेल्या तृतीय पंथींनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. जळगाव तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीय पंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा असलेल्या एका वॉर्डातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जासोबत त्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडली होती. गुरुवारी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जावर हरकत घेत अर्ज बाद केला. तृतीयपंथी असल्याने त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही असा खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला. या कारणावरून अंजली पाटील यांनी संताप व्यक्त केला. आपला अर्ज चुकीची हरकत घेऊन बाद केलाय, हा आपल्यावर अन्याय असल्याचा दावा त्यांनी केला. मी अंजली पाटील भादलीमधून उभी राहिली आहे आणि मी सर्व सबमिट केलं, एक एक कागद मी पूर्तता केली आणि 24 तारखेला मी पूर्तता केली आणि आता 31 तारखेला माझं 5 मिनिट अगोदर माझा अर्ज फेटाळत आहे. काहीच क्युरी निघाली, मग माझा पहिलाच फोन, मी 2 नंबर दिले माझे, चालू नंबर दिले तर मला फोन का नाही केला, तर तुला महिलामधून नाही भरतात, पुरुषामधून आम्ही पुरुषामधून कसं काय भरा, आता यांच्या पुढे काही भोंगडू का, माझा न्याय पाहिजे मला, मला अर्ज परत माझं घ्यावा आणि मला न्याय द्यावा. अंजली पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या सहकारी तथा वंचित बहुजन युवा आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य शमीभा पाटील यांनी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारत गोंधळ घातला. एका तृतीय पंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडणूक लढवू नये याबाबत राज्य निवडणूक आयोगाचा काही निर्णय आहे का, असेल तर असे लेखी द्यावे अशी मागणी शमीबा पाटील यांनी केली. जवळ अंजली पाटील यांच्या निवडणूक अर्जाविषयी योग्य तो निर्णय होत नाही तोपर्यंत आपण तहसील कार्यालयातून हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला, त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच दमचक झाली. अंजली पाटील म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भादली म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि हा अर्ज भरत असताना त्यांनी सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून अर्ज भरलेला आहे. आता गेल्या अर्ध्या तासापूर्वी त्यांना सूचित करण्यात येतं की तुम्ही तृतीय पंथी आहात, तुम्ही महिला सर्वसाधारण मधून भरू शकत नाही पण पुरुष सर्वसाधारण मधून जाऊ शकता. अंजली ही सर्टिफाईड ट्रान्सजेंडर आहे, अंजली ही सर्टिफाईड ट्रान्सजेंडर आहे. एक ट्रान्सजेंडर जर महिलांमधून जाऊ शकत नाही तर पुरुषामध्ये गेल्यावरही तुम्ही तिचा अर्ज बाद केला असता. तर इतकं जेंडर अनसेन्सिटाईज वागणं, अधिकाऱ्यांशी डायलॉग केला अधिकारी म्हणतात की हो असं आहे. मी आवाहन करते की अधिकाऱ्यांनी शासकीय परिपत्रकांच्या नोंदी सहित आम्हाला लिखित पत्र द्यावं की एक हिजडा समुदायातली व्यक्ती ही महिला सर्वसाधारणमधून जाऊ शकत नाही, पुरुष सर्वसाधारणमध्ये जाऊ शकते असं सरकार म्हणते. त्यांनी आम्हाला लिखित द्यावं परिपत्रकांच्या नोंदी सहित, ते देत नाहीत तोपर्यंत आम्ही हलणार नाही. अंजलीचा लढा हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिजडाचा लढा आहे आणि या लढ्याला न्याय मिळवल्याशिवाय मी इथून आणणार. यावेळी पत्रकारांकडे आपली बाजू मांडताना तृतीयपंथी अंजली पाटीलांनी सांगितले की मी एक तृतीयपंथी आहे, सर्टिफाईड ट्रान्सजेंडर असल्याबाबत माझ्याकडे प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. एवढेच नव्हे तर भारत सरकारने दिलेले आधार कार्ड, मतदान कार्डही आहे, त्यावर देखील माझा तृतीयपंथी म्हणून उल्लेख आहे. असे असताना मला निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने माझा उमेदवारी अर्ज बाद केल्याचा आरोप अंजली पाटील यांनी केला. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र पाटलीपुत्र अंतिम शासन अंतिम मतदार यादी प्रभागच्या तर यानुसार जी यादी आहे त्या यादीमध्ये जे आहे लिहिलेलं त्याप्रमाणे आपण कारवाई केलेली आहे. माझा अर्ज जर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून दाखल करता येत नव्हता तर मला अर्ज दाखल करते वेळी किंवा अर्ज बाद करण्यापूर्वी विहित वेळेत कळवायला हवे होते, आता मला न्याय हवा आहे असेही त्यांनी सांगितले. धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आजतक न्यूज, मराठी.